रसिको, आता भारताच्या राजधानीत 1957 साली झालेल्या एका भाषणाची झलक जीवनामध्ये शोक प्राप्त व्हावा अशा प्रकारची शोकाची परिस्थिती त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये निश्चितपणाने निर्माण झाली होती. पण शोकाला श्लोकत्व देण्याच्या संदर्भातली भूमिका त्या काळामध्ये सावरकरांनी केली. ज्या काही भावना सकाळी इंग्रजांचे सगळी कामं बंद पाहिल्याबरोबर मारो फ्रेंडी करून प्रचंड गर्जना होऊन ते काल त्यांच्या गळ्यात पडलेले सोल्जर त्यांच्या गळ्यावर तलवारी चालून सर्व इंग्रजांना मारून बंद करून निघून गेले.